सकल मराठा समाजातर्फे औरंगाबाद जिल्ह्यातील बहुचर्चित राजंगाव ग्रामपंचायत समोर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सकल मराठा समाजातर्फे मुंडन आंदोलन करण्यात आले. सुमारे 200 सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी प्रशासनावर ताशेरे ओढताना आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा लाख मराठा अशा विविध घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. यावेळी सरपंच संतोष लोकरे यांसह राजंगाव येथील तेली समाज, जय संताजी प्रतिष्ठान, वंजारी समाज यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुंडन करून खंबीर पाठिंबा दाखवला. आंदोलनात सकल मराठा समाज समन्वयक आत्माराम आगलावे, तसेच दिलीप तोर, शिवराम ठोंबरे, तात्याराव कनके, लक्ष्मण सरकटे, गुड्डू खोलावे, भरत काकडे, बबन पठारे, गणेश वाघचौरे, संजय खैरनार, सोपान काकडे, प्रदीप मुसळे यांनी विशेष सहकार्य केले. राजंगाव शिनपुंजीमध्ये विशेष रूपाचं एक आंदोलन झालं, मुंडन आंदोलन त्यांनी केलं आणि समाजाला एक वेगळा मेसेज दिला. प्रशासनावर चीडे ओरडे माझ्यासोबत सध्या भरपूर आंदोलन करते, जाऊया त्यांच्याकडं, ऐकून घेऊया त्यांची भूमिका. काय भूमिका काय नेमकं? मराठा समाज हा अतिशय शांतताप्रिय समाज आहे. तो कोणावरही अन्याय, अत्याचार किंवा हिंसक पद्धतीने कोणत्या त्याच्या मागण्या त्यांनी मांडल्या नाही. शांततेच्या मार्गाने आम्ही 58 मोर्चे केले. वारंवार शासनाला ध्यान करून दिलं की आमच्या मागण्या आम्ही तुमच्यापर्यंत पाठवलेल्या आहेत, त्याच्यावर त्वरित कारवाई करा. मराठा आरक्षण असेल, आमच्या ज्या काय मागण्या, मराठा क्रांती मोर्चाच्या ज्या काय मागण्या होत्या, वारंवार देऊनही 2 वर्ष हा समाज अतिशय शांततेत राहिला. व्यवस्थित सगळे आंदोलनं केले, आदर्श असे आंदोलनं केले ज्याची जगानं नोंद घेतली. एवढं असूनही हे गेंड्याच्या कातडीचं सरकार हे मराठ्यांच्या मागण्या मान्य करण्यावर एकही पाऊल उचलत नव्हतं. उपसमित्यांनी आपल्या दिशाभूल समाजाची करायचं काम केलं आणि समाजाला आज उद्या परवा असं लांबत हायकोर्टाचा चेंडू मध्येच आणला, मागासवर्गीय आयोगाचा चेंडू मध्येच आणला, चंद्रकांत दादा पाटलांची उपसमिती असेल, ह्या सगळ्या समित्या ह्या मराठा समाजासाठी ह्या फसव्या समित्या आहेत. यांनी मराठा समाजाचं फसवणूक केलेली आहे, सरळ. आणि कायगाव टोक्याला आणि आतापर्यंत जे 10 जीव गेलेत, त्या जीवाचा जे जीव गेलेत ते मुख्यमंत्र्यांनी त्याचा खुनाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांना केलेले खून आहेत ते. पण असं पण कुठेतरी दिसतंय की जे आंदोलन करते होते, ज्यावेळेस त्याला हिंसक वळण लागलं, त्यावेळेस 307 किंवा 353 यासारखे गंभीर गुन्हे आंदोलनकर्त्यावर दाखल झाले, त्याबद्दल काय म्हणाल? महाराष्ट्र शासनाने सरसगट सगळेच्या सगळे गुन्हे आंदोलनकर्त्यावरचे पाठीमागे घ्यावं, नाही तर आंदोलनकर्त्यांचा अजूनही रोष वाढेल, अजूनही याच्यातून शासनाला अजून वाईट टायमाला सामोरे जावं लागेल, असं महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाच्या भावना आहे. आता हा तरुण खवळलेला आहे, तो कोणाचाही ऐकायला तयार नाही आहे. आंदोलन कोणत्या पद्धतीत झालं पाहिजे? आंदोलन जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत ठिय्या रस्ता रोको हे झाले पाहिजे, पण हिंसक पद्धतीनं झाले नाही पाहिजे. आणि तमाम मराठा तरुणांना माझी विनंती आहे, एक मराठा म्हणून, की स्वतःचा जीव कोणी गमवू नका. आपण शांततेच्या मार्गाने भांडून आपल्या मागण्या पूर्ण करून घेतल्याशिवाय या शासनाला सोडणार नाही. मराठा समाजाच्या मागण्या कुठंतरी पूर्ण करण्यामध्ये प्रशासन गाफील आहे असं तुम्हाला वाटतं? हो, कमी पडतंय प्रशासन. प्रशासन कमी पडतं, हो. जोबाने समजा प्रशासनाला काय विनंती असेल? लवकरात लवकर आरक्षण जाहीर करावं, सकाळी 9 वाजता होईल असे त्यांनी स्पष्ट केले. पण खरोखर जरा देवेंद्रला सांगा, जरा तुमच्या जरा हिंमत असेल, तुमचे आमदार या ठिकाणी मतदार संघात फिरून दाखवा, त्या ठिकाणी मराठा समाज दाखवून द्या काय पद्धतीने, म्हणून निश्चितपणे आम्ही त्यांच्या खंबीर पाठीमागे आम्ही आहोत. आपल्या मागण्या शांततेच्या मार्गानेच सरकारपर्यंत पोहोचवण्याच्या भूमिकेमध्ये अजूनही ठाम आहे. कुणीही त्याला हिंसक रूप न देण्याचं आवाहन राजंगाव येथील आंदोलनकर्त्यांनी तर केलंच आहे, परंतु जर वेळ आली तर सरकारपर्यंत मागण्या पोहोचण्याची ताकदसुद्धा हा मराठा समाज ठेवतो, असंच वक्तव्य इथल्या आंदोलनकर्त्यांनी केलेलं आहे. कॅमेरा पर्सन रवी भालेराव सोबत दीपक दुरेकर, राजंगाव, औरंगाबाद.